दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जगद्वंदे प्रतिष्ठान दुचाकी यात्रेच्या सर्व सभासदांना भक्त परिवाराला सूचित करण्यात येत आहे की आपण सर्वांनी इथे बाबांचा भेटकाळचा सुरू आहे. जे कोणी बाकी असेल त्यांनी भेटकाळ करून घ्यावी आणि पुढील प्रवासासाठी सुरुवात करायची आहे. आपलं स्थान दर्शन करण्यासाठी लगेचच निघायचं आहे. तरीच सर्वांनी जे कोणी बाकी असतील त्यांनी इथे देवपूजा सभामध्ये येऊन बाबांना भेटायचं आहे आणि प्रस्थान करायचं आहे. सुरुवात करायची आहे लगेच. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम मंडळी, स्थान दर्शन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रामसगाव येथे मुक्काम केला होता, तर याच व्हिडिओमध्ये आपण रामसगाव येथील स्थान दर्शन करणार आहोत आणि त्याचबरोबर लीळा आणि येथील महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सो मंडळी, आता मी निघतो स्थान दर्शनाला आणि दुपारी एका ठिकाणी थांबणार आहोत विळाहरण करण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा स्थान दर्शन करणार आहोत. आज काही प्रॉब्लेम नको ही परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो आणि चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्थान दर्शनाचा आनंद घ्या. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. जगद्वंदी प्रतिष्ठान नाशिकद्वारा आयोजित ही दुचाकी यात्रा आमचा 4 दिवसाचा प्रवास करून आता आम्ही आहोत रामसगाव या गावी. तसं पाहिलं तर रामसगाव हे गाव महानुभावांच्या जाज्वल्य इतिहासात खूप महत्त्वाचं गाव आहे. या गावामध्ये आमच्या स्वामींचं 10 दिवस वास्तव्य होतं. त्यामध्ये स्वामींच्या महत्त्वपूर्ण लीळा म्हणजे रामसगावी महादेव पाटखांच्या पाणीभाताचा आणि बाबू शेंगांचा आरोग्याचा स्वीकार स्वामींनी या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर संगमेश्वरी वस्ती झालेली आहे आणि आबाईसा आणि उमाईसाची याच ठिकाणी स्वामींच्या सन्निधानात भेट झालेली आहे. त्यानंतर कामाई नावाच्या ज्या स्वामींच्या भक्त होत्या त्यांचं स्वामींनी या ठिकाणी अष्टमंगळासन नामकरण केलेलं आहे. त्यानंतर कालदास भट्ट जे होते स्वामींचे भक्त त्यांच्या तांबूळाचं ग्रहणसुद्धा याच ठिकाणी स्वामींनी केलेलं आहे. त्यानंतर वैजोबा जे होते स्वामींचे भक्त त्या भक्तांचं भृंगी म्हणजे काय तर भुंग्याप्रमाणे फिरणारा असं नामकरण केलेलं आहे. त्यानंतर ललिताईसांच्या पायाला जो स्काळस्फोट नावाचा जो आजार झाला होता त्या स्काळस्फोटचं दुःखाचं निवारणसुद्धा स्वामींनी या ठिकाणी केलेलं आहे.
त्यानंतर सौभाग्यांचा जो उपहार सौभाग्या नावाच्या ज्या भक्त होत्या त्या भक्तांच्या उपहाराचा स्वामींनी या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. आणि दुसरं या गावाला एक ऐतिहासिक वारसा म्हणजे महानुभाव साहित्यामध्ये किंवा आपलं जे मराठी साहित्य आहे त्या साहित्याच्या इतिहासामध्ये जर कोणता पहिला काव्यग्रंथ असेल तो काव्यग्रंथ मधंबेचे ढवळे. मधंबेचे ढवळे त्या मधाईसा उर्फ मधंबा यांचं हे जन्मगाव, हे रामजगाव हे जन्मगाव आहे. आजही त्यांच्या ज्या वाड्यामध्ये तिथे स्थानं उपलब्ध आहेत, पण त्या ठिकाणी आता सध्या नृसिंह मंदिर आहे, त्या स्थानांची निश्चिती नसल्यामुळे आपण ही स्थानं आपल्यासाठी उपलब्ध करण्यासाठी नाही आहेत. आणि हा जो घुमट पाहता, हा घुमट अशा प्रकारे हिंदू मंदिरांना बांधण्यामागचं कारण असे की ज्यावेळेस यवनांच्या धाडी जायच्या तर आपल्या हिंदू मंदिरांची तुम्ही इतर मंदिरांची हिंदू मंदिरांची कळस जर पाहिले असतील तुम्ही तर ते कळस उंचच्या उंच राहायचे, लांबून यवनांना दिसायचे. त्यामुळे काय व्हायचं तर यवन त्या ठिकाणी त्या मंदिराची नासधूस करून जायचे. त्यामुळे नंतर का अशा प्रकारच्या मंदिरांचे कळस निर्माण करण्यात आले का, त्याचं कारण असं की लांबून ते कळस दिसले जाऊ नयेत आणि आपल्या हिंदू मंदिरांची संरक्षण व्हावं यासाठी या अशा प्रकारचे कळस करण्यात आले. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. परम पूज्य परममहंत श्री राजूदादा कपाटे बाबा यांनी ही आपल्याला मस्त सुंदर अशी रामजगावातली माहिती दिली. तर अशीच आपण स्थान दर्शन आता पुढे करणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. चला 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 एवढ्या एवढ्या या 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 आलो का? आलो आलो आलो. आयुर्वेदिक थेरपी घ्यायची बाबा नि संदर्श. दंडवत बाबा. पाठीमागे भिंतीला श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. चक्रपाणी भगवान की जय. दंडवत प्रणाम मंडळी. पुढील स्थानबंधन आहे डाकेफळ आणि आहेरमळ. तर मंडळी डाकेफळच्या स्थानास आपण उटी करणार आहोत आणि त्याचबरोबर आरतीमध्ये तल्लीन झालेले यात्रेकरू सुद्धा पाहणार आहोत. दंडवत दंडवत दंडवत. कुठे आलो आपण? डाकेफळ. डाकेफळ गंगा उनी राम राजन करी तो
तर मंडळी, डाकेफळ अहेरमल येथे राहणारे सद्भक्त मल्ले आप्पा यांच्यातर्फे यात्रेकरूंना व साधू संतांना चहा व उदक देण्यात आले. हे असे असतात आणि ते मागे होते ते भोजन स्थान. ते भोजन तर गावामध्ये वस्ती स्थान. आता आपण इथून आहेर म्हटलं जाणार. अच्छा, गडावरती. आणि हे आसन स्थान. हे आसन स्थान माणिक जण. सर्वज्ञ श्री
कोटोवासांच्या देवा, माईसांच्या बाबा, आऊसांच्या स्वामी जगन्नाथा, श्री चक्रधर बाबा, ज्याप्रमाणे आपण टाके पडला नायकाच्या विड्याचा प्रार्थनेचा स्वीकार केला, त्यांची विनंती स्वीकार केली आणि विनंतीला मान देऊन आपण रामस गावी त्यांच्या घरी गेले आणि संपूर्ण परिवाराला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आपण दर्शनाचा लाभ दिला, सेवेची संधी दिली, त्यांची आरोग्यना स्वीकार केला, त्याप्रमाणे मज दिनाच्या विडा उसराचा प्रार्थनेचा विनंतीचा दंडवताचा स्वीकार करावा। दंडोत्प्रणा मंडळी, हे आहे ऐरमलचं स्थान आणि याचं स्थानवंदन आपण करतोय। खरंच मी तुम्हाला खरं सांगतो, एवढं बाहेर ऊन आहे आणि दुपारचं 1 वाजलं आहे आणि एवढं कडक उन्हाळा आहे आणि तरी आम्हाला इथे या मंदिरात आल्यानंतर पूर्ण प्रसन्नता आणि थंड वातावरण भेटलं। खरंच मनाला एकदम प्रसन्न वाटतं आहे। एक मला बोलता येत नाही, शब्द नाहीत माझ्याकडे, पण मी खरं सांगतो तुम्ही या आणि या स्थानाला वंदन करा, दर्शन घ्या स्थानाचं, तुम्हाला नक्कीच अनुभव आहे आणि कसा तुम्हाला अनुभव आला हे कमेंट करून तुम्ही मला नक्कीच सांगा। तो आपण आता चाललो आहे दुसऱ्या स्थान दर्शनाला। व्हिडिओ कंटिन्यू बघा, समजेलच पुढचं स्थान दर्शन कुठचं आहे। पीडाहरण हे गाव कुठचं? राणी उंचे गाव, मालव मालव दे मला। Thank you.
सला संत सेवे डाळ येणार त्याच्यावर थोडस तेल किंवा तूप येणार कालवायचं आणि मस्त खायचं भातासारखं. हे आपण पहिल्यांदाच ऍटम झाले मला वाटत भजी टाईप आहे. भजी टाईप ना तुरीचं वरण या काय म्हणते मला लावत असते काय म्हणतो दाल बटा दाल बाट दाल बाटी एक नंबर नवीन आयटम पहिल्यांदाच खाल्या भारी दाल बाटी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जगतवंदे प्रतिष्ठानद्वारा आयोजित दुचाकी यात्रा नाशिक येथून दिनांक 17/11/2023 या रोजी निघाली होती आणि ही यात्रा स्थानवंदन करत करत आज आपल्या या राणी उचेगाव या गावामध्ये येऊन पोचलेली आहे. आणि माय बाप हो तुम्हाला माहीत आहे आम्ही सकाळपासून निघालो तर कालचा मुक्कामचा रामसगावला होता. आम्ही सकाळी निघालो तिथून निघाल्यानंतर आहेरमलचं स्थानवंदन केलं मध्ये माणिकदंड वगैरे केलं ढाकेफळ वगैरे सर्व स्थानवंदन करत करत आम्ही ज्यावेळेस आम्हाला आदरणीय सध्या पूजनीय आमच्या दुचाकी यात्रेचे संयोजक राजूदादा कपाट आहेत आदरणीय सध्य पूजनीय महंत वालराज बाबाजी आहेत त्यानंतर आदरणीय सध्य पूजनीय सुदर्शनदादा महानुभाव आदरणीय सध्य पूजनीय विनोददादाजी आदरणीय सध्य पूजनीय हंसराज शास्त्री दादांनी आम्हाला आधीच कल्पना दिली होती का आपल्याला राणे उचेगावला जायचं आहे आणि तिथल्या मंडळीला नियोजित म्हणजे जेवणाचं काय बनवायचं हे सांगितलेलं आणि म्हणून माय बाप हो खऱ्या अर्थानं माणसाला आम्हाला वाटतं ना इथं नक्कीच आम्ही सांगितलेल्या गोष्टी होतील जिथं ज्या मंडळीला श्रद्धा असते ज्या मंडळाच्या ठिकाणी भक्ती आहे भाव आहे त्या मंडळीला आम्ही हक्काने सांगतो आणि ती क्रिया तुमच्याकडून करून घेत असतो नाही का. आता नुकतीच दिवाळी झाली जालन्याची लीला होती तर स्वामींनी येल्लाईसाला लाडू बनवायला सांगितले होते बरोबर आहे तुम्हाला माहीत आहे तिला तुमच्याजवळ जालना का देवाला ती क्रिया करून घ्यायची होती त्यांच्याकडून लक्षात आलं का देवाला ती क्रिया तिच्याकडून करून घ्यायची होती म्हणून देवाने सांगितलं तसं दादांना तुमच्याकडून ही क्रिया करून घ्यायची होती आणि म्हणून त्यांनी हक्काने सांगितलं का सगळं दुचाकी यात्रेकरून दाळभट्टीचं नियोजन करा बरोबर आहे असं आहे नाही तर तुमचं जेवण नियोजन काहीतरी वेगळं असेल पण तुम्हाला क्रिया तुमच्याकडून करून घ्यायची ती म्हणून दादांनी सांगितलं असंच माय बाप साधुसंतांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर किंवा आज ही जी दुचाकी यात्रा निघालेली आहे या दुचाकी यात्रा निघण्यामागचा जो काही उद्देश आहे की मनुष्य प्राणी हा संसारामध्ये पूर्ण ओवला पिवलेला आहे नाही का. त्याच्यामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही. आज तुम्हाला जालन्याजवळ आहे तुम्हाला जर म्हटलं तुम्ही 3-4 दिवस विडा ठेवा तुम्हाला वेळ भेटतो का नाही बाबा आपल्याला शेतात कपाशी कुडायची आहे हे काम आहेत ते काम आहेत नाही का. म्हणजे कामानं माणूस संसारामध्ये प्रपंचामध्ये व्यापलेला आहे तिथं वेळ काढता वेळ भेटत नाही आणि त्यामध्ये जे काही दुचाकी यात्रेचे जे काही आयोजक मंडळी आहेत त्यांचा एकच हेतू आहे की जे काही मंडळ आहेत त्यांना स्थानवंदनं घडावं निदान 7-8 दिवस का होईना परंतु या प्रपंचाचं वेगळं होऊन ना पहाटे उठून नामस्मरण करणं दंडवत घालणे त्यानिमित्ताने स्थानवंदन सर्व मंडळीचं होतं आणि अनेक काही जी भक्त मंडळी आहेत त्यांनाही साधुसंतांच्या ठिकाणी क्रिया करण्याचा योग येतो बरोबर आहे की नाही. असं तर तुम्ही काहीच नाशिकले होऊन एवढे 25-30 लोकांना तुम्ही काही साधुसंतांच्या ठिकाणी क्रिया करू शकले नसते आणि म्हणून अतिशय म्हणतात संत भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे यदुनंदन
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी संत दर्शन दुर्लभ. संतांचं दर्शन हे दुर्लभ आहे किंवा संतांची भेट हे दुर्लभ आहे, संतांच्या ठिकाणी क्रिया करणं हे दुर्लभ आहे. मानव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात अन्नदान ती उत्तम, म्हणजे अन्नदान ही अन्नदानाची क्रिया जी आहे ती उत्तम आहे, नाही का? अन्नदानाची क्रिया ही उत्तम आहे आणि तेच तुम्हाला ज्या ठिकाणी घडलेलं आहे. अन्नदानाची क्रिया तुमच्या ठिकाणी जी काही आवडी होती, भाव होता, श्रद्धा होती, तुम्ही जी आवडीपूर्वक, असं जसं आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस 8-10 लोक तिथं घेण्यासाठी आलेली होती, त्यानंतर अतिशय तुम्ही आनंदात उत्साहामध्ये सर्व संतांचं स्वागत केलं, नाही का? आल्यानंतर संतांचं पाय धुणे, त्यानंतर त्यांचं पूजन करणे, ही तुमच्या ठिकाणची आवडी आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, भाव आहे माय बापू. आणि भक्तीतच देव आहे, भावातच देव आहे. आपण काय म्हणतो, जिथं भाव आहे तिथं देव आहे. आणि जर भक्तीन भाव नसेल तिथे देव आहे का? मुळीच नाही. आमचे कवी होऊन गेले, दामोदर कवी, ते सुंदर एक भजन आहे त्यांचं, ते म्हणतात भक्ती भावनसे हृदयात, भक्ती भावनसे हृदयात, त्याशी भेटेल का भगवंत, त्याशी भेटेल का भगवंत, देवाचे कधी नावही नाही, शुद्ध आचरण हे काहीच नाही, बोले तैसा चालत नाही, मोठा असेल जरी तो संत, त्याशी भेटेल का भगवंत. जर भगवंत जर प्राप्त करायचं असेल, देव जर प्राप्त करायचं असेल, तिथं भक्तीभाव असावा लागतो माय बापू. बरोबर आहे, तुमची भक्ती होती, तुमचा भाव होता, आणि म्हणून तुम्ही आवडीपूर्वक ही क्रिया केलेली आहे. ही क्रिया नक्कीच तुमची त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. आणि क्रिया करत असताना आपण जे काही साधुसंत आहे त्यांच्या ठिकाणी जी क्रिया करतो, याच क्रियाची प्रतिकारांता वाढत वाढत ती परमेश्वरापर्यंत जात असते. अशी सहजासहजी परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया करण्याची योग येतो का? मुळीच येत नाही. सुरुवातीला आपल्याला साधुसंतांच्या ठिकाणी आवडीपूर्वक संतसेवा, आवडीपूर्वक भजन पूजनाची क्रिया करावी लागते. त्याच वेळेस त्या क्रियेचा योग, त्या क्रियेची प्रतिकारांता वाढत वाढत त्या परमेश्वरापर्यंत जात असते. आणि जर आवड नसेल तर आवडीना सगळं काही शून्य आहे माय बापा. आणि ती आवडी, ती भक्ती आम्हाला तुमच्या ठिकाणी बघायला भेटली. अतिशय सुंदर तुम्ही अशा प्रकारचं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे माय बापा. आणि सर्व मंडळी एकत्र होऊन या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असते. खूप आनंद वाटला, तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आम्ही आयरमळचा डोंगर चढलो आणि उतरलो इकडे काऊन घेतलं म्हणतो, आणि जो काही थकवा होता तो थकवा तुमच्या भेटीमुळं सगळं हरण झाला माय बापा. का आम्हाला काहीच जाणवलं नाही, इथं आल्यानंतर आमचा सगळा जो थकवा होता तो हरला गेला आणि आम्हाला खूप आनंद वाटला तुमच्या भेटीमध्ये. अशाच प्रकारच्या क्रिया तुम्हाला वारंवार घडत राहाव्या माय बापा. कारण अन्नदानाबद्दल आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात. तर आम्हाला पुढं माहिती वेळ झालेला आहे, त्यामुळं असू द्या, कुठं बोलत नाही. एवढंच आहे का, अशीच क्रिया तुम्हाला घडत राहावी. आणि माझ्या माता भगिनींनो, तुम्ही नित्यनेमाने संतसेवा करत राहा. आपापल्या घरी देवपूजा असेल, सकाळ संध्याकाळ देवपूजा करा, स्मरण करा. आपल्या लहान लहान मुलांना देवपूजेला घेऊन बसवा. कारण आमच्या पद्धतीचे काही उद्दिष्ट आहेत, त्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट म्हणजे स्थानप्रसाद वंदन करणे आहेच. त्यानंतर व्यसनाधीनता, म्हणजे व्यसनाधीन जी काही लोक झालेले आहेत त्यांना व्यसनापासून वेगळं करणे. आज समाज बघतो आपण, आज 10वी 12वीची मुलं तंबाखू खातात, गुटखा खातात, खरे खातात. बरोबर आहे की नाही? मग जेणेकरून आपल्या लेकरांना असं काही वळण लागू नये, किंवा आज अध्यात्माचे संस्कार आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांवरती ते रुजवायला पाहिजेत. आणि म्हणून आज तुमच्या घरामध्ये काही लहान लहान मुलं असतील, तुम्ही देवपूजेला बसाल तेव्हा त्यांना देवपूजेला घेऊन बसा. तुम्ही उपहार दाखवाल तेव्हा त्यांना उपहार दाखव. त्यांना तू आरतीला बसाल तुम्ही त्यांना आरतीला घेऊन जा. म्हणजे जेणेकरून त्यांच्यावरती संस्कार घडल्या जातील आणि उद्या पुढच्या भविष्यामध्ये एक धर्माचे सुजाण नागरिक होतील. आणि माय बाप्पा हो, तसं तर 8 वर्षानंतर त्यांना मुलांना उपदेश दिला पाहिजे, नाही का? आणि म्हणून जे काही असेल ते आध्यात्मिक संस्कार आपल्या कुटुंबामध्ये जोपासा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. या व्यतिरिक्त मी जास्त काही बोलू शकत नाही, म्हणजे बोलतो परंतु वेळेअभावी आम्हाला पुढचं अंतर काटायचं आहे. आता इथून आम्ही भोजन करून निघत आहे, कुठे गाडे सावरगाव या स्थान वंदनला. Thank you.
मंडळी, तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या व्हिडिओला आपण इथेच थांबू आणि या यात्रेचा हा शेवटचा भाग. कारण असं की दाबोळी, भोकरदन, शिल्लोड, अनवा, रेणुकाई, पिंपळगाव, वालसवांगी, जाळीचा देव ही काही स्थानवंदने आम्ही केली सुद्धा, पण माझी मेमरी क्रॅच झाल्यामुळे तेथील फुटेजेस डिलीट झाले, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. त्याबद्दल मी समस्त यात्रेकरूंची आणि साधुसंतांची माफी मागतो. दंडवत प्रणाम. तर मंडळी, अशीच काही स्थानवंदनं, असेच काही यात्रा इथून पुढे होत राहतील, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्थान दर्शनाचा लाभ घ्या. आणि मंडळी, माझं काम आहे पूर्ण दुनिया फिरायचं, त्यामुळे थोडेसे इकडचे तिकडचे व्हिडिओही यामध्ये असू शकतात या चॅनलमध्ये, त्यामुळे त्यांना तुम्ही इग्नोर करून जे महानुभव पंथाचे व्हिडिओ असतील तेच तुम्ही बघा, अशी मी नम्र विनंती करतो. दंडवत प्रणाम. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत मजेत राहा आणि स्वामींचं मुखात नाम घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम.